ಎಲ್ಲಮ್ಮ 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 ಕುಠೇಸ್ ಗೋ ಎಲ್ಲಮ್ಮ ಕುಠೆ ಗೆಲಿ ಎಲ್ಲಮ್ಮ ಎಲ್ಲಮ್ಮ लवकर चल. मी तुझ्यासाठी दरबारात आसन लावलं आणि तू इकडे कोपऱ्या धरून का बसलीस? काय झालं? काय नाही, इथं चालताना ठेच लागली. अजून तयारही नाही झालीस. वस्त्र अलंकार कुठे? नको होत मला म्हणून परत धाडली. माय ग, जे खायला हवं होत ते परत पाठवलं आणि जे नको होत ते घेऊन बसली. काय जी ही वेदना? ही वेदना तुलाच मिळते असं नाही, मलाही मिळते. पण जे वेदना देतात त्यांना मोठ्या मनाने क्षमा करते. ही अशी ठेस देणारे दगड खूप येतात पायाशी, पण आपण त्या दगडापाशी थांबून राहतो का? नाही ना, आपण त्या दगडांना ओलांडून आपली वाट पुढे चालत राहतो. जे असेल त्याचा लेखाजोखा श्री महादेवांवर सोपा, ते पाहते. शंभो हरर. रेणुका, तुमच्या या सखीची प्रतीक्षा इथे आम्ही केव्हापासून करतोय आणि आम्हाला आनंद आहे की ती आज आमच्या राजदरबारात सहभागी होतीये. बैस इकडे. इथे एक आसन लावायला सांगितलं होतं आम्ही. हो होत तर खरं, पण आम्हीच सांगितलं काढून टाकायला. का अग, गरज नसताना अधिक एक आसन कशाला हवंय राजदरबारात? काय ग रेणुका, हे आसन यल्लम्मासाठी होत. ह्याच्यासाठी का? नाही म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं ना ग, म्हणून काढून टाकलं. रेणुका, आसन व्यवस्था फक्त राजवाड्यातील मुख्य लोकांसाठी असते. ह्या पाड्यावरच्या मुलीला कशाला हवं आसन? तिला एवढं छान नटवलंयस ना तू, तेच पुरेस आहे बाळा. आणि राहिला प्रश्न तिच्या दरबार बघायचा. राहू दे की तिला उभं बाकी प्रजाजनांसोबत. जा उभी रा तिथे, जा. महाराणी भद्रा आणि महाराणी नीलकांती, हा दरबार चक्रवर्ती सम्राट रेणुराजाचा दरबार म्हणून ओळखला जातो. या दरबाराची ख्याती त्रिलोकात आहे, त्यामुळे इथे अशा संकुचित विचारांना थाळा नाही.